महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक कल्याण समिती सांगली जिल्हा सदस्य माननीय सलीमबाई गवंडी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच अभियंता दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अल्पसंख्याक मुस्लिम समाज जत तालुका जत जिल्हा सांगली. नमस्कार, मी प्राजक्ता. रात्रीच्या झटपट बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. सांगली लाचलुचपतचा इस्लामपूर पोलीस ठाण्यावर छापा. एएसआय बी के पाटील 10,000 लाच घेताना रंगे हात पकडले. आणखी एक साथीदार असण्याची शक्यता. सततच्या पावसामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन पीक धोक्यात. अमरावती येथील सालोरा भागात विजेचा शॉक लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू. एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नाईक यांची एनटीएस मध्ये झाली बदली. अंबाबाई मंदिरात नवरात्रीची लगबग, सर्व व्यवस्था चोख, विद्युत रोषणाईने सजले मंदिर. माथाडी मेळाव्यानंतर नरेंद्र पाटील यांच्या घरी मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांनी घेतले सहभोजन. एलटीटी चोरी प्रकरणी रेल्वेच्या काउंटरवरून रोख रक्कम पळवली, दोघे रेल्वे कर्मचारी ताब्यात, एक फरार. सोलापूरमध्ये शरद पवार यांच्यावर सूडबुद्धीने आरोप केल्याबद्दल मूकमोर्चा, सरकार विरोधात घोषणा. मुंबईत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक, विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा. बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची हजेरी. धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरल्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढल्या, एसीबी कडून 2 नवे आरोप दाखल, एका आरोपासाठी जन्मठेप. संपूर्ण महाराष्ट्राने याचा निषेध केला पाहिजे. राहुल गांधी यांची वर्ध्यात, सोनिया गांधी यांची दिल्लीत, प्रियंका गांधी यांची हरियाणात महात्मा गांधी जयंती निमित्त काढणार देशभर पदयात्रा. विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याची ही शक्यता. 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रोसे यांचा सत्कार. उद्याच्या सत्कार प्रसंगी पोलीस बंदोबस्ताची मागणी. निवडीनंतर कौतिकराव ढाले पाटील व मिलिंद जोशी मसाप कार्यालयात धमक्यांचे फोन. याचबरोबर रात्रीचे बातमीपत्र समाप्त. सबस्क्राईब करा तीचा जागर.